तर मित्रांनो, या दरडीखाली उद्ध्वस्त झालेले संसार आणि पुरामध्ये उद्ध्वस्त झालेली ही आपली कुटुंबे आणि कोकणातील मृत पावलेले या सर्व लोकांना माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली। तर मित्रांनो, आपली सर्व पोरं आहेत ना, ते कपड्यांची सॉर्टिंग करतात, म्हणजे पातळ वेगळी करतात, शर्ट वेगळे, जीन्स वेगळे, हाफ पॅन्ट वेगळे, स्वेटर वेगळे। तर सगळी पोरं आहेत ना, ते आता कामाला जुळली। आणि मित्रांनो, एका बाजूला आपले मित्र आहेत ना, ते सर्व गहू आहेत ना ते चालून घेत आहेत। आम्ही काय करणार, ते गहू आहेत ना ते गिरणीमध्ये दलून याचं जे पीठ येणार आहे ना ते पॅकिंग करून ठेवणार आहोत। तर मित्रांनो, आपले सगळे जे कपडे होते ना ते पिशव्यांमध्ये पॅक करून झालेले आहेत। हे बघा, तिकडे पण आहेत। आणि बाकी जी पोरं आहेत ना ती सर्व सामान पॅक करतात। आणि एका बाजूला तांदळाच्या पिशव्या आहेत ना, 5-5 किलोच्या, ते पॅकिंग करून ठेवलेले आहेत। आणि इथे सर्व सामान आहे, मेणबत्त्या, अगरबत्त्या, मच्छर अगरबत्ती आणि अजून एक सामान आहे इथे, ते पण पॅक करायचं बाकी अजून। तर मित्रांनो, बऱ्यापैकी सामानाची आपली पॅकिंग आहे ना ती रेडी झालेली आहे। तर आता बिस्लरी, बिस्किटचे बॉक्स आणि चिवडा, ते सामान आलं आहे ना ते आपल्याला गाडीतून उतरवायला पाहिजे। तर सर्व पोरं आले, ते सामान उतरवून घे। तर काही बिस्लरीचे आपण बॉटल्स आणलेले आहेत आणि अर्धे आहेत ना ते घरामध्ये आहेत। आणि चिवड्याचे पॅकेट आहेत ना ते आता आम्ही घरामध्ये नेतो आहे आणि याची पण पॅकिंग करायची बाकी आहे। हे प्रणीत, आवरेज बिस्लर येतील का हाती ना अजून दुसरे? 40 बॉक्स आहेत बिस्लरीचे। पाण्याचे सर्व बॉक्स आहेत ना ते आपण एका जागेवर स्टोअर करून ठेवलेले आहेत। आणि सर्व आपली पोरं आहेत ना, खरंच सकाळपासून अर्धे तर जेवलेत पण नाही आणि खरंच मनापासून सर्व काम करतात। आपली इथे बऱ्यापैकी पॅकिंग झालेली आहे कपड्यांची आणि सामानाची। आता चिवड्याची पॅकिंग चाललेलो आहे, आता चिवड्याची पॅकिंग चालू आहे। आणि एका बाजूला जे गहू भेटलेले आहेत ना आपल्याला गावकऱ्यांकडून, त्या गव्हाचं आपण दलून पीठ केलेलं आहे। आणि एका बाजूला दुसरी पोरं आहेत ना, सौरभ, आकाश आणि वेदू, ते सर्व पीठ भरतात एका पिशवीमध्ये। तर मित्रांनो, आता शेवटची पॅकिंगची सुरुवात झालेली आहे आपली। तर पहिला आपण पिशवीमध्ये पॅक करतोय ते म्हणजे कपडे आहेत काही, ते कपडे पॅक करून झाले ना काय, दुसऱ्या बाजूला आकाश आहे ना तो चादर टाकतोय आणि टॉवेल टाकतोय त्याच्यामध्ये। हे चादर टाकली, टॉवेल टाकला त्यात, आणि चादर टॉवेल टाकून झाल्यानंतर याच्यामध्ये कोलगेट आणि ब्रश टाकला, ब्रश आणि त्याच्यानंतर गव्हाचं पीठ, ब्रश टाकले आणि मुलींचे काही कपडे आहेत, लेगीज, रबर, गाऊन आणि त्याच्यानंतर माचीस बॉक्स, साबण, मेणबत्त्या, कोलगेट, मच्छर अगरबत्ती, टॉर्च आणि त्याच्यानंतर काही बिस्किटचे पुडे आहेत, ते त्याच्यामध्ये आपण एक एक दोन दोन टाकणार आहोत। बिस्किटचे पुडे आहेत, मोनॅको आहे, क्रॅकजक आहेत। आणि पिशव्या पॅक करून झाले ना का आपण सर्व पिशव्या इकडे ठेवतो। आणि आपली पोरं आहेत ना ती सर्व आता कामाला लागलेली आहेत आणि वाजलेत ते म्हणजे 7:30। लवकरात लवकर पॅकिंग झाली पाहिजे कारण की आपल्याला उद्या सकाळी निघायचं आहे, ते म्हणजे 5:30 वाजता। वेदू आलेले आहेत, लिटिल युट्यूबर फ्रॉम भंडारपाडा। वेदू हाय कर, हे वेदू हाय कर, हे वेदू मग आया आया।
विनायक च्या कृपेने इथे सर्व मंडळी जमलेली आहे आणि आभा एक समाजकार्य करत आहे, पाणी आणत आहे आणि ते सार्थक तर मित्रांनो सर्व सामान आहे ना ते आपलं पॅक करून झालेलं आहे, तर आता आपण हे सर्व सामान आहे ना तर ते पिकअप मध्ये भरतोय. हे मोज तरी पिशव्या मोज करणे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 पटापट बरं पटापट बरं. तर मित्रांनो आपण आज एका कुटुंबाला देण्यासाठी हे सामान घेतलेलं आहे. तर या सामानामध्ये सगळ्यात अगोदर येते म्हणजे छोट्या मुलांचे कपडे आणि छोट्या मुलांसाठी मच्छरदाणी एक आणि बेडशीट, आणि याच्यामध्ये आहे ते म्हणजे परकर साडी आणि मुलींचे काही कपडे आहेत, लेगीज आहे, पाण्याचे 2 ते 4 बॉटल्स आहेत, एक चादर, एक टॉवेल, 5 किलो तांदूळ आणि गव्हाचं पीठ 2 पॅकेट, आणि इकडे चिवडा आहे आणि लेडीज हेअर बँड्स, आणि इकडे विस्पर 4 ब्रश, 1 बॅटरी, 4 मेणबत्त्याचे बॉक्स, माचीस बॉक्स, कोलगेट, 3 प्रकारचे साबण, 2 प्रकारचे बिस्किटे आणि मच्छर अगरबत्ती. तर आणि हे सर्व एका पिशवीमध्ये आपण भरणार आहोत आणि एका एका कुटुंबाला आपण एक एक देणार आहोत. तर मित्रांनो आता वाजले ते म्हणजे सकाळचे 5:30 ते 6:30 आणि आता आम्ही निघालो ते म्हणजे महाडसाठी, आणि इकडे आपला सामानाचा टेम्पो आहे ना तो थांबला आहे डिझेल भरण्यासाठी, आणि एक 4 व्हीलर आहे त्यामध्ये पोर आहेत आणि बाजूला दुसरी पण एक इको आहे त्याच्यामध्ये पोर आहेत. तर आपल्याला पोहोचायला 3-3.5 तास लागतील आता. तर चला डिझेल भरला ना की आपण निघू. तर मित्रांनो 1 ते 1.5 तासाचा प्रवास करून आपण आता पोहोचू ते म्हणजे मानगावला, आणि मानगाव नंतर अजून आपल्याला 1 ते 1.5 तास प्रवास करायचा आहे. तर मित्रांनो या ज्या तुम्ही गाड्या बघताय ना सर्व 4 व्हीलर, त्या सर्व या पुराच्या पाण्यामुळे बंद पडलेल्या आहेत, आणि यांची लाईन बघू शकता तुम्ही किती मोठी आहे. ही बघा 100 ते 200 मीटर पर्यंत फक्त 4 व्हीलर लागलेल्या आहेत, सगळ्या बंद पडलेल्या आहेत. आता या रिपेरिंगला तर भरपूर टाइम जाणार आहे नक्कीच. हे बघा तुम्ही बघू शकता किती लांब पर्यंत लाईन लागलेली आहे. हे बघा मित्रांनो आणखीन इथे पण कार्स आहेत भरपूर साऱ्या, आणि गॅरेजच्या बाहेर ना गाड्यांचा कचऱ्यासारखा ढीग लागलेला आहे. तर मित्रांनो इथं रस्त्यात ना काही लोकांची कार बंद पडलेली, तर आपली उतरली, तर आपली पोरं आहेत ना ती कारमधून उतरलीत आणि त्यांची गाडी धक्का स्टार्ट करण्यासाठी हेल्प करतात. तर मी पण जातो, जरा कॅमेरा बंद करतो. मित्रांनो आता आहोत ते म्हणजे आम्ही सावित्री नदीच्या पुढे आहोत थोडे महाडमध्येच, पण आता 4-5 मित्रांना किंवा आमच्या जवळ कॉन्टॅक्ट्स आहेत ना हेल्पसाठी त्यांना आम्ही फोन केलेत आणि त्यांना आम्ही विचारतोय की नक्की जिकडे मदत आहे ना तिथेच आम्ही जाणार आहोत. कारण की इकडे जेव्हा पोहोचलो ना आम्ही महाडमध्ये तेव्हा इथे बरेचसे गोडाऊन आणि बरेचसे टेंट लावलेले होते की तिकडे सर्व सामान लोक जमा करतात, पण तिकडे सामान जमा करून ते सामान लोकांपर्यंत पोहोचेल की नाही याची गॅरंटी सांगता येत नाही. त्याच्यामुळे आम्ही काय करणार आहोत, आमच्या जवळ आता जेवढे कॉन्टॅक्ट्स आहेत, कारण कॉन्टॅक्ट्स आहेत आणि काही मित्र आमचे पुढे गेलेले आहेत म्हणजे काल आणि आज सकाळी पण गेलेले आहेत काही गाड्या मित्रांच्या, तर त्यांना फोन करतो आणि त्यांच्याकडून इन्फॉर्मेशन काढून घेतो की नक्की कुठल्या कुठल्या गावात खरंच गरज आहे धान्याची किंवा इतर सामानाची. तर इथं आम्ही सर्वांना कॉल करतो, माहिती गोळा करतो आणि नंतरच निघू आपण पुढे. तर मित्रांनो हे बघा एक इथे घर आहे छोटंसं, आणि तुम्ही पाण्याची लेवल बघू शकता या घराला किती पाण्याने बुडवलं. हे बघा म्हणजे अर्ध्या घरापर्यंत पाणी साचलेलं होतं. तर आपण या घरामध्ये थोडीफार मदत करू.
तर मित्रांनो आम्ही अशा अशा घरांना मदत करतोय की ज्या घरांना खरंच मदतीची गरज आहे, आम्ही त्यांच्या घरामध्ये जाऊन त्यांची कंडिशन बघतोय की त्यांना गरज आहे की नाही, त्याच्यानंतरच त्यांच्या घरात सामान देतोय. जर तुम्ही इथे मदत करायला आलेत ना तर घराघरामध्ये जाऊन ही मदत पोहोचवा. सलाजी घ्या कालजी. तर आता आम्ही चाललोय ते म्हणजे सवत म्हणून एक गाव आहे, तर तिथे 30 ते 40 घर आहेत. 30-40 ना तिथे? हा 30 ते 40 घर आहेत. तिथं आम्ही जाऊन बघू सध्याची कंडिशन काय आहे, तिथं खरंच लोकांना गरज आहे की नाही, तर आपण घराघरामध्ये जाऊन मदत पोहोचवणार आहोत. आणि जर तुम्ही पण मदत पोहोचव जर तुम्ही पण इथे मदत करायला आले असाल ना, तर जेणेकरून गोडाऊनमध्ये रस्त्यावर तुम्ही वाटत नका बसू, प्रत्येकाच्या घरामध्ये जा, त्याची कंडिशन बघा कशी. तर मित्रांनो आता आलो आहे ते म्हणजे आपण सवत गावामध्ये, आणि तुम्ही या गावामधली घरे बघू शकता. छोटी छोटी घरे आहेत ना, ती पूर्ण चिखलाने भरलेली आहेत. आणि तुम्हाला आता घरामधलं चिखल दाखवतो. हा बघा, पूर्ण घरामध्ये चिखल भरलेला आहे. हा बघा, म्हणजे पाणी किती मोठ्या प्रमाणात इथं आलं असेल तुम्हाला अंदाज लावू शकता तुम्ही. बघा, म्हणजे सोफा विफा सर्व भिजलेला आहे तेव्हा, इथपर्यंत पाणी चढलेला. सोफ्याच्या वरती म्हणजे अर्धा शोकेसचा टेबल आहे ना, ते अर्धी टेबलं बुडालेली. आणि घरामध्ये चिखल बघू शकता तुम्ही. आणि ही जी घरे आहेत ना, या घरांच्या मागेच सावित्री नदी आहे. दादा, आणि हे बघा, या घराच्या आतमध्ये जाऊन आता तुम्हाला दाखवतो की काय बेकार एकदम परिस्थिती झाली आहे. बघा, म्हणजे यांच्या किचनमध्ये पण पूर्ण पाणी भरलेले आहे. बघा, एवढंच घर आहे म्हणजे हाईट एवढ्या, आणि पूर्ण हाईटभर पाणी पसरलं होतं. एवढ्या भिंतीपर्यंत पाणी साचलेलं, टीव्ही वगैरे सर्व फुकट गेलं यांच्या घरातलं. आजी, भरपूर पाणी आलेलं. वरपर्यंत चढलेलं, मीटर पर्यंत. आजी बोलते की मीटर पर्यंत पाणी चढलेलं. एवढी दशा काय झाली, आणि सर्व सामान पण तुमचं वाहून गेलं. मग तुमच्या गावात मदत आलेली काय? मुलगीला. मित्रांनो आणखीन एका आपण याच घराच्या मागच्या घरामध्ये जातो. हे बघा, पायरी जवळच चिखल बाग किती आहे. पायरी तर सोडाच, आणि हे बघा, म्हणजे पाय ठेवायला जागा नाही, पूर्ण चिखल आहे पूर्ण. हा बघा, पूर्ण म्हणजे डोप्याभर चिखलच असेल, डोप्याभर असेल ना आरामात. हा बघा, म्हणजे काय इथं राहूच शकत नाही. बाथरूम आहे, इथं चूल आहे. बघा, चूल पण संपूर्ण चिखला निघालेले. तर मित्रांनो या छोट्याशा घरामध्ये ना खूप मोठ्या प्रमाणात चिखल घुसलेला आहे. तर आपली आता पोरं कामाला लागलेत, अर्धी पोरं आहेत ना ती पुढच्या गावामध्ये गेलेत की तिथं गरज आहे की नाही बघायला. तर मित्रांनो हे बघा, पूर्ण घरामध्ये चिखल साचलाय, आणि आता पोरं आहेत ना आपली, 5-6 पोरं आहेत ती कामाला लागली. वेदूभाई आहे तिथे, आणि आमच्याकडे 3 ते 4 पाहुडे आहेत. वेदू आरामात काढा, जरा पाय स्लिप होतील नाही तर. सावकाश काय जरा हे बघ. मित्रांनो तुम्ही बघू शकता की किती घरामध्ये चिखल आहे. म्हणजे हा हॉल आहे, आणि हॉल मध्ये चिखल बघा किती आहे. आणि त्यांचं सामान दाखव किचन मधला, काय काय फुकट गेले ते पण दाखव. तर मित्रांनो 15 ते 20 मिनिटांमध्ये सर्व हॉलमधील चिखल आहे ना तो आपल्या पोरांनी काढलेला. हे सावकाश पाय सरकतात, हे टॉर्च देणे जरा. आणि मित्रांनो किचन मध्ये यांच्या हवा किती चिखल गेलाय, आणि यांचा वॉशिंग मशीन चावलाने भरलेली टाकी, फ्रीज आणि सर्व सिलेंडर गॅस आहे ना तो सर्व फुकट गेलेला आहे.
आणि टोटल अर्धा तास आपल्याला गेला आहे एक हॉल क्लीन करायला. तर आपल्याला जेवढी जमतील ना तेवढी आपण लोकांच्या घरातील तो जो किचड आहे ना तो आपण क्लीन करण्याचा प्रयत्न करू. आणि किचनची तुम्ही परिस्थिती बघू शकता मित्रांनो काय आहे. काय नाही होत सिलेंडर काय नाही होत. सर्व किचन मधील सामान आहे ते सगळं वाहून गेलंय. आज म्हणजे संवाद येते या पोलादपूर तालुक्यातील या ठिकाणी मुरुड तालुक्यातील कुर्ले या गावातून जे आज एक तरुण मंडळाचा ग्रुप सगळ्या समाजाचे आपलं नाव काय विनायक सोडेकर. विनायक सोडेकर ऍश्ली फॉन्स आकी पठाण वेदांत ठाकूर सार्थक ठाकूर असे खूप जण आहेत. अशी याची मोठी एक टीम येऊन सोळा जणांची टीम या गावामध्ये आलेली आहे. त्या मुरुड तालुक्यातले ते लोक आहेत या ठिकाणी अत्यंत ज्यांनी बघितली परिस्थिती पूरपरिस्थिती सावाची पूर्ण घराच्या घर बुडले आहेत. आणि या ठिकाणी एवढी मोठी टीम एवढ्या लांबून येऊन त्यांनी ह्या गावाचं आणि ह्या गावातील एका मुस्लिम कुटुंबाच्या येते घरामध्ये अत्यंत काही सगळं म्हणजे माती कांड्यापासून ज्या ठिकाणी त्यांनी काम केलं ते पण व्हिडिओ दाखवा जरा करा. माती कांड्यापासून काम करून आणि त्यांना त्यांच्या गृहोपयोगी वस्तूचं साहित्य पूर्ण लागणारं साहित्य त्यांनी आज या ठिकाणी त्यांना देतोय. मी गावाच्या वतीने एक तंटामुक्त उपाध्यक्षाच्या वतीने माजी सरपंचाच्या वतीने पूर्ण ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व आमच्या चाळी समाजाच्या मंडळाच्या वतीने त्यांचं मी आम्ही आभार मानतो या ठिकाणी की त्यांना परमेश्वरा हे त्यांना उन्नती देव या ठिकाणी त्यांना सर्व त्यांच्या कुटुंबाला सुद्धा असतं काय इजापिडाचं दूर करावं आणि अत्यंत चांगलं मोलाचं आपल्याकडून काम होत आहे. आणि असं मोलाचं काम की आपल्याकडून झालेलं आहे की असं काम आता बघतोय आंबे येतो या ठिकाणी की भयंकर अशी टीम आजही मला आम्हाला दिसली. आणि ह्या टीममध्ये 16 जणांची जी टीम आहे अत्यंतच आहे. आम्ही संपूर्ण याचं आमच्या गावाच्या वतीने ग्रामपंचायतीच्या वतीने आपलं आभार मानतो. तर मित्रांनो आता आहोत ते म्हणजे आपण सावित्री नदीच्या काठावर. आणि सावित्री नदी आहे ना ती आता पण बघा किती प्रेशरनी वाहते. आणि ती नदी आहे ना ती खूप लांब आहे आणि तिच्या काठापासून हा रस्ता भरपूर लांब आहे म्हणजे 100 मीटर अंतरावर असेल. तर हा रस्ता पण पाण्याने पूर्णपणे बुंजला होता म्हणजे या रस्त्याच्या वरून पाणी गेलं होतं ते डायरेक्ट त्या घरापर्यंत. आणि हा बघा हा जो मलवा आहे ना तो वाहून आलेला आहे इकडे म्हणजे तुम्हाला समजलंच असेल की इथपर्यंत पाणी आलेला पुराचा. तर मित्रांनो आपण आलेलो आहोत ते म्हणजे आता आणखीन 3-4 घरं आहेत तिथे कुटुंब त्यांच्याजवळ. आता तुम्ही इकडची परिस्थिती बघू शकता म्हणजे घराची लेवल आहे ना ती पूर्णपणे पाण्याने व्यापून गेलेली म्हणजे पूर्ण घरे बुडालेले. हे बघा या बाजूला पण आणि त्यांचं सर्व सामान आहे ना ते तुम्ही बघू शकता किसी कसं म्हणजे कचऱ्यासारखं आजूबाजूला पसरलेलं आहे. आणि घरातून एवढा चिखल निघालेला आहे त्यांच्या. आणि इथे एक घर आहे अजून ते मी तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो आपण आलोय ते म्हणजे या गावाचं नाव काय माटवन महाड मधील माटवन एक गाव आहे त्या गावामध्ये. तुमचं नाव काय आमिर शाह अब्दुल गनी जुले. आणि तुमच्या आणि यांच्या घराच्या लेवलला पाणी बघा किती चढले म्हणजे ऑलमोस्ट सगळं घर डुबलेलं. 17 माणसं. मग तुमच्या घरातल्यांना काय झालं नाही ना कोणाला देवाच्या कृपेने नशीब काय झालं नाही जास्त. असा कॅमेरा घेऊन आतमध्ये नाही ते वाढण्या हा हे बघा सगळं घरातलं सामान आहे ना एवढी लेवल आलेली पाण्याची पूर्णपणे. आणि एवढी छोटी पोरं वगैरे होती घरात 13 बारीक मुलं होती आणि बाकीचे आम्ही मोठी माणसं होतो 5 माणसं. ठीक आहे आमच्याकडून जेवढी मदत करता येईल तेवढी आम्ही करू नक्की. तर मित्रांनो इथे एक आणखी एक घर आहे. तर त्या घराच्या भिंतीवर तुम्हाला लाईन दिसते ना हे बघा एवढ्या लाईनीवर म्हणजे एवढ्या हाईटवर पाणी पोचलेलं म्हणजे ऑलमोस्ट सगळं घर पाण्याखाली गेलेलं फक्त जी कौलं आहेत ना ती दिसत असतील कदाचित. आणि यांचं सर्व सामान आहे ना ते पण सर्व हुकट गेलं आहे मशीन वगैरे लेप फ्रीज बघा. आणि मित्रांनो हे बघा हे त्यांचं घर आहे म्हणजे इथं 4-5 कुटुंब राहतात जास्त घरं नाहीत. तर आम्ही म्हणजे कुटुंबाला भेटतो त्यांच्या घरामध्ये जातो त्यांची कंडिशन बघतो नंतरच त्यांना सामान देतो बघतो की त्यांना खरंच गरज आहे की नाही. आणि त्यांच्या घरातील हे बघा सामान तुम्ही बघू शकता घरासमोरच म्हणजे कचरा जमा झाला आहे एक प्रकारे म्हणजे सर्व सोफा पलंग आहेत ना सर्व
फुकट गेलेले आहेत. आपण आता त्या कुटुंबांना भेटून आलेलो आहोत, तीन कुटुंबांना, आणि त्यांच्या समोरच सावित्री नदी आहे. तर हा बघा नदीचा काल तुम्ही बघू शकता, म्हणजे रस्त्याच्या बाजूला चिखलाचा मातीचा ढीग लागलाय, तो आता दोन तीन दिवस अगोदरच साफ केलाय. तुम्हाला दिसेलच आहे बघा, झाडांचा मलवा आहे ना. हा सगळ्या झाडांचा पाला पाचोला ढांगला आहेत ना, ते तुटून इथे आलेले आहेत, आणि सर्व बाजूला चिखल पसरलेला आहे. तर मित्रांनो आता वाजलेत ते म्हणजे दुपारच्या आडी. तर मित्रांनो अर्धं सामान आहे ना ते आपलं संपलेलं आहे, अजून अर्धं सामान बाकी आहे बघा. आणि पोरं सकाळी नाश्ता केलेला फक्त, आणि पोरांनी सकाळी फक्त 7:30-8 वाजता वडापाव खाल्लेले आणि भजीपाव, आणि आता भूक लागली त्याच्यामुळे रस्त्याच्या बाजूलाच हा रस्ता आहे, आणि रस्त्याच्या बाजूलाच सगळे जेवायला बसलेत, आणि सगळ्यांनी ज्यांनी त्यांनी डबे आणलेत ना ते आता डबे खातात सगळे. हे बघा सगळी पोरं आहेत ना ते आता जेवायला बसलेत. हे आरामात जेवा जरा. वेदू काय आणलास? हे वेदू आणलास काय? बुर्जी आणली, बुर्जी वेदू भाकरी आणि बुर्जी. तो ऍप डाऊनलोड कर करा WPS Wi-Fi चा. प्रणितने सुकाट आणली. तर चला मित्रांनो आता मी पण जेवून घेतोय, कारण की भरपूर भूक लागली, सकाळपासून नाश्त्यावरच आहे, आता डायरेक्ट जेवल्यावर भेटू. तर मित्रांनो आता आपण चाललोय ते म्हणजे महाड मधील तलिये गावामध्ये, आणि तिकडची आता सध्याची परिस्थिती काय आहे ना तेथे मी तुम्हाला तिथे गेल्यावरच दाखवतो. तर मित्रांनो आपण पोहोचलोय ते म्हणजे तलिये गावामध्ये आणि तिकडे गेल्यानंतर आता मी तुम्हाला तिकडची परिस्थिती सध्याची काय आहे ते दाखवतो. आणि तिकडच्या गरजू लोकांना आपल्याकडून जर काही मदत करता आली तर आपण नक्कीच करणार आहोत. तर मित्रांनो आपण आता आलोय ते म्हणजे तलई गावामधील, जिथे ही दुर्घटना घडली ना, म्हणजे ती म्हणजे जिथे दरड कोसळली ना तिकडे आलोय आपण आता. आणि इकडची कंडिशन आहे ना मित्रांनो ती खरंच खूप बेकार आहे. तुम्हाला पण जेवढी मदत करताना येईल ना तेवढी मदत नक्कीच करा. हे बघा म्हणजे लोकांचे संसारच्या संसार पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले आहेत, घरांचा नामोनिशान अजिबात दिसत नाही. हे बघा मित्रांनो पूर्णपणे घरीच्या घरीच उद्ध्वस्त झालेले आहेत. तर मित्रांनो ही कोसळलेली दरड तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये किती मोठी मोठी दगड आलेली आहे. ती बघा मोठी मोठी झाडं आहेत ना ती गुंड्यांपासून उपटून अशी या दरडीसोबत वाहून गेलेले ते बघा. आणि हा दगड बघा किती मोठा आहे, एवढी मोठी मोठी दगड आहेत ना ती डायरेक्ट घरांवर येऊन आदळली. तर मित्रांनो ही बघा कोसळलेली दरड आहे ना ती फार म्हणजे 200 ते 300 मीटर पर्यंत लांब पसरलेली ही बघा संपूर्ण. तर मित्रांनो या दरडीखाली उद्ध्वस्त झालेले संसार आणि पुरामध्ये उद्ध्वस्त झालेली ही आपली कुटुंब आहे, आणि कोकणातील मृत पावलेल्या या सर्व लोकांना माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली. तर मित्रांनो याच्या पुढे ना आता जायला परवानगी नाही, कारण की पोलीस आहेत ना ते ओरडतात, आणि इकडे दलदल झालेले आहे निर्माण जास्त माती असल्यामुळे. आणि मित्रांनो पुढे जो गाव आहे ना तो गावच्या गाव दरडीखाली गेलेला आहे. हा रोड होता ना हा हा रोड आहे, आणि इथे सर्व शेती होती. आणि खाली काय होत इथे? इथं पुरी शेती झाड दिसत ना आंब्याच. हा हा इथं पूर्णपणे शेती होते. आणि घर इथं दोन घर आणि बाकी पुढे बाकीची घर आमची. इथे दोन घर होती ती गेली दरडी खाली. चार घर गेली आणि बाकीच्या आमच्या तिकडे जी होती ना ती सर्व गेली. तर मित्रांनो इकडे शेती होती
काय बोलता आमचे चुलत माझ्या सकत चुलत भावी होते ना म्हणजे आम्ही एका घरचे वाहिले झालेले ना हा ते नाही भेटले ना म्हणजे अर्धी लोक घर दिसते ते पण नाही भेटले अर्धी लोक अजून दरडी खाली आहेत त्यांची शोध पण नाही घेतलं 45 मुर्द मातीत आहेत 45 लोक अजून भेटलीत नाही काढायचे बंद केले काढायचे बंद केलेत म्हणजे कोणाकोणाचे हात भेटतात पाय भेटतात घरी 50 मन 60 मन भात असं होतं हातल्या भरलेल्या माझी स्वतःची 45 मन भात होती तांब्याची भांडी पितळ्याची भांडी जुनी सर्व तुमचं घर पण दरडी खाली सर्व गेलं पूर्ण तुमच्या घरातले ठीक आहेत ना सर्व आम्ही मुंबईला होतो आम्ही अंबरनाथला बाकी चुलत भाव येते सर्व गेलं लहान लहान 18-17 वर्षाची एक दोघ जण सापडले एकाचा पाय गेलीत ना त्याकडेच एक होता तो माझ्या चुलत भावाचा पोरगा तो 17-18 वर्षाचा असेल तो वर्ल्ड आता वर्ल्डला त्याचे वाढीले लोक आले रस्त्या घेऊन तर तो त्याच्या अगोदर त्याला किती आता 4 वाजता आले सकाळी 4 वाजता तर त्याने काय केलं म्हणला मी देतो जीव तर तो सामनीचा होता ना शिरावलेपैकी आणि जो ज्याने डोकं आपटलं तो आमच्या कोंडा करायचं मग त्यानं काय केलं मातीमध्ये स्वतःची मुंडी घालून घेतली आणि मरून गेला जीव दिला त्यांनी हा जीव दिला इतका होता वर तर मित्रांनो या गावामध्ये ना मी तुम्हाला दाखवले मागे तिथे 35 कुटुंब होती म्हणजे 35 घरे होती ना ती 35 च्या 35 घरे दरडी खाली गाडली गेली देव त्यांच्या आत्म्याला शांती देव तर मित्रांनो आता आम्ही निघालोय ते म्हणजे तलिये गावामधून आणि आमच्याकडून जेवढी मदत देताना येईल ना तेवढी आम्ही मदत देण्याचा पुरेपूर प्रयत्न केलाय आणि काही कुटुंबांना भेटलोय त्या दादाला पण भेटलो जाऊन तर खरंच खूप वाईट वाटलं बघून की देव पण अशा माणसांसोबत का असं करतोय म्हणजे काही चुकी नसताना पण एवढी सारी कुटुंब आहेत ना ती दरडीखाली उद्ध्वस्त होऊन गेलीत मित्रांनो तर आता आम्ही निघतोय पुढे बघू जेवढ्या लोकांची गरज आमच्याकडून आम्हाला भागवताना येईल ना तेवढे आम्ही नक्कीच प्रयत्न करू एक ही एक प्रकारची मदत नाही तर आपलं कर्तव्य आहे आणि ते आपण पार नक्की पाडायला पाहिजे जर तुम्हाला पण मदत करायची असेल ना तर तुम्ही नक्की मदत करा आवर्जून या इकडे आणि जे उद्ध्वस्त झालेले कुटुंब आहेत ना त्यांचे जे राहिलेली जे लोकं आहेत ना त्यांना एकदा भेटा जेणेकरून त्यांना पण एक छोटासा दिलासा भेटेल आणि जगण्याची एक नवीन त्यांना आणि एक जगण्याची नवीन त्यांना उम्मीद भेटेल तर चला आता आपण चाललोय पुढच्या गावामध्ये बघू असे आणखीन किती कुटुंबे आहेत की त्यांना गरज आहे सामानाची किंवा इतर गोष्टींची तर मित्रांनो समोर जो ब्रिज दिसतोय ना हा बघा ब्रिजच्या वरून पाणी गेलेलं आहे आणि या ब्रिजवर साचलेला कचरा तुम्ही बघू शकता एक मिनिट दाखवतो तुम्हाला हा बघा किती उंच ब्रिज आहे आणि त्या ब्रिजच्या वरून पाणी चढून गेलेलं आहे पूर्ण सगळा जो कचरा आहे ना पाण्यासोबत वाहून आलेला तो या ब्रिजच्या वरून गेलाय तर मित्रांनो आमचं 80-90% सामान आहे ना ते संपलेलं आहे तर आता आम्ही चाललोय ते म्हणजे घरी पण घरी जाण्याच्या अगोदर अजून 1-2 गावं लागतात तर जेवढं सामान आहे ना ते आम्ही ज्या लोकांना खरंच गरज आहे ना त्यांच्या घराघरामध्ये जाऊन देणार आहोत महाडमधून आम्ही निघालोय आणि महाडमधील पूरग्रस्तांना जेवढी मदत आमच्या परीने आम्हाला करता येईल ना तेवढी आम्ही करण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलाय जर तुम्हाला पण शक्य झालं तर तुम्ही पण आवर्जून कोकणकरांसाठी मदत करा चिपलून आणि महाडसाठी आणि मित्रांनो आम्ही सकाळी निघालो होतो ते म्हणजे 5 वाजता आणि आता घरी जायला आम्हाला 9 वाजतील कारण की आता वाजले 5:30 अजून 3 तासाचा प्रवास बाकी आहे ते आणि हे सर्व काम आहे ना ते पूर्ण झालंय ते म्हणजे तुमच्यामुळे कारण की आपल्या सबस्क्रायबरांनी पण भरपूर हेल्प केलेली आहे आपली आणि आपली जी टीम आहे ना 16 जणांची टीम त्या टीमला पण मी मनापासून थँक्यू बोलेन कारण की त्यांच्याशिवाय हे कार्य पूर्ण झाले नसते आणि आपल्या गावातील लोकांनी पण खूप सपोर्ट केला आणि गावातील लोकांनी पण खूप मदत केली आणि चांगला रिस्पॉन्स दिला आपल्याला जर तुम्हाला पण जमलं तर नक्की कोकणकरांसाठी एक मदतीचा हात पुढे करा तर मित्रांनो भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय काळजी घ्या तुमची आणि तुमच्या परिवाराची